मला कमाल वाटते तुमची. लोकांना पारखण्यात तुमच्याकडून चूक होत नाही असं तुम्हीच म्हणता ना, मग स्वतःच्या मुलीचं मन कसं काय ओळखतं नाही आलं बाबा तुम्हाला. नाही मला तू तू समजतेस तसं काही नाही. नाही बाबा नाही, तुमच्याकडून माझा अपेक्षा भंग होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. जाऊ दे, माझं नशीबच माझ्याशी विचित्र खेळ खेळत असतात. ज्या ज्या माणसांना मी माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचं स्थान दिले नेमक्या त्याच लोकांकडून माझ्या भावनांना कायम ठेच लागते. तू तर आता मला तुझा शत्रूच समजत असशील, पण एक बाप जे करेल ना तोच विचार मी केला. बस आपल्या मुलीचं कन्यादान केलं की बापाला स्वर्गाची दारं उघडी होतात असं मी ऐकलं होतं, पण थाटानं लग्न करून दिलेल्या मुलीचा संसार उघड्या डोळ्यांनी मोडताना आणि तो असह्यपणे बघताना जो काही त्रास होतो ना बापाला त्याची तुला कल्पना नाहीये. म्हणून तू फक्त तुझ्या भावनांचा विचार केलास माझ्या नाही. एक बाप म्हणून मी माझं सगळं कर्तव्य पार पाडलं आणि पुढे सुद्धा तत्परतेने पार पाडेन. तुझा संसार मोडला, तुला वेदना झाल्या, दुःख झालं, त्रास झाला, म्हणून माझ्या मनाला या सगळ्या गोष्टीने तुझ्यापेक्षा जास्त छळलं आणि तुला नेमका त्रास होतोय कशाचा? मी तुझं लग्न ठरवलं याचा की स्वप्नीलचं आणि माझं लग्न व्हावं ही तुमची इच्छा तुम्ही माझ्याशी बोलायला हवी होती बाबा. मी आजपर्यंत तुमच्या कुठल्याही निर्णयाच्या विरोधात गेलेले नाहीये. सांगा ना, गेले का कधी? तुम्हाला वाईट वाटेल असं कुठलंही काम मी आजपर्यंत कधी केलेलं नाही. मग ही इतकी महत्वाची गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवण्यात काय अर्थ आहे? अर्थ आहे, अर्थ आहे बेटा, खरंच अर्थ आहे. आपल्या लेकराला तिळाचे त्रास होणे असं जगातल्या प्रत्येक बापाला वाटत असत, ती त्याची काळजी असते. तुला होणारा त्रास, तुझा मनस्ताप, तुझी होरपळ मी नाही बघू शकत. सत्यजित मुदळकर या माणसाची तुझं लग्न लावून देऊन मी तुझ्या अन्यायच केला ही भावना क्षणाक्षणाला मला उद्विग्न करते. माझी निवड चुकली आणि त्याची फळं माझ्या मुलीला भोगावी लागतात. तुझं तुझा त्याच्या पुढे सगळं चांगलं व्हावं, तुला सुख मिळावं याच्यासाठीच मी हे सगळं केलं ना. पण बाबा, आणि हे सगळं करण्यासाठी मी घाई केली असं जर तुला वाटत असेल ना तर ते तसं नाहीये. अगर रोज होणारा त्रास, मनाची होणारी घुसमट जर थांबवायची असेल ना तर माणसाला नवीन मार्ग शोधावे लागतातच ना. मग त्यासाठी वेळ कशाकरता वाया घालवायचा? त्याच त्याच वेदनांमधून घुसमटत राहण्यापेक्षा ना त्यातून लवकरात लवकर बाहेर पडणं हेच चांगलं ना, आणि तेच मी केलं. पण या सगळ्या गोष्टी मला सांगाव्या त्याची थोडी सुद्धा गरज नाही वाटली तुम्हाला? हे सगळं जाऊ द्या. उद्या स्वप्नीला या सगळ्या गोष्टी कळल्या तर तो काय विचार करेल आपल्याबद्दल? अगं, स्वप्नीला या सगळ्या गोष्टींची कल्पना मी दिली होती. तोच मला म्हणाला की आपण मंजिरीला जास्त वेळ द्यायला हवा म्हणून. वा छान, म्हणजे तुम्ही तुमच्या या कटात स्वप्नीलला सुद्धा सहभागी करून घेतला. असो, स्वप्नील माझ्या रक्ताचा नाही, पण जी गोष्ट त्याला कळली ती तुम्हाला नाही कळली बाबा. अंजली, तू अजूनही सत्यजित बरोबर संसार करण्याचा विचार करतेस? हे सगळं इतकं होऊन सुद्धा तू माझ्या बोलण्याचा हा मुद्दाच नाहीये बाबा. पण एक गोष्ट मला आज स्ट्रॉंगली जाणवली आणि ती म्हणजे माझ्या आयुष्याचे निर्णय माझ्या हातात नाहीयेत, ते परस्परच घेतले जातात. बरं, तुला वाईट वाटणं साहजिकच आहे, पण ज्या गोष्टी नंतर करायच्याच आहेत त्या वेळेत करायला हव्यात या माझ्या मतावरती मात्र मी अजून ठाम आहे.
माझं म्हणणं कदाचित तुला आता पटणार नाही, पण शुभ्रा जेव्हा मोठी होईल आणि तिच्या आयुष्यातला महत्वाचा निर्णय जेव्हा तुला घ्यायची वेळ येईल ना, तेव्हा माझी आजची भूमिका योग्य आहे हे तुला समजेल. तर एकदा स्वतःला माझ्या ठिकाणी ठेवून बघ आणि विचार कर, आणि मगच मला दोष दे. प्रियंग तू इथे? हो, पुण्याला आलो होतो, म्हटलं जाता आता तुला भेटून जाऊया. सहज म्हणून तू इथे मला भेटायला नाही येणार प्रियंग, खोट बोलतोयस तू. हो मी खोट बोलतोय. या खर तर मला सत्यजितनेच तुझ्याकडे पाठवलं. सत्यजितने? हो, त्यांनी मला सांगितलं की तुझा त्याला फोन आला होता, तुला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे त्याच्याशी. पण प्रिया, आज त्याला येणं शक्य नव्हतं म्हणून त्यांनी मला पाठवलं. तू बोल ना, तुझा काय प्रॉब्लेम आहे? नाही काय नाही. एवढं काय प्रिया, तू सांग मला. बघ, त्याला तुझ्याबद्दल काळजी आहे म्हणून तर त्यांनी. काळजी असती ना तर तो स्वतः इथे आला असता, तुला नसतं पाठवलं. तसं नाहीये प्रिया, तुला तर माहिती आहे सध्या त्याच्या मागे किती प्रॉब्लेम्स आहेत, आणि अशा त्याला खरं तर आधाराची गरज आहे. आणि मला काय वाटतंय, तू त्याला साथ द्यावीस, कारण तुम्ही दोघं एकमेकांना खूप जवळचे आहात. मी त्याच्याशी बोलले भेटण्याबद्दल, तो नाही म्हणाला. आता आणखी काय करू शकते मी? प्रिया, आज तो तुला भेटायला आला नाहीये म्हणून असं समजू नकोस की त्याच्या मनात तुझ्याबद्दल काही नाहीये. प्रिया, खर तर त्याच्या मनात तुझं वेगळं स्थान आहे, म्हणून अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तो तुझे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी किती अग्रेसिव्ह असतो. मला असं वाटतं की त्याच्या अशा सिच्युएशन मध्ये तू त्याला सोबत करावीस. ठीक आहे. ओके, मग मी निघतो. अरे तू कुठे निघालास? इथे माझे प्रॉब्लेम्स डिस्कस करण्यासाठी आलायस ना, मग त्याबद्दल आपण काहीच बोललो नाही. तू बस, मी चहा आणते, मग आपण बोलू. हा मॅडम, बोला. बिझी आहात? थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. नाही, मी बिझी नाहीये, पण काय, तिसरा पेक चालू आहे माझा. ओके ठीक आहे, आपण उद्या बोलू, नो प्रॉब्लेम. तसं मी रोज पीत नाही, पण आज जरा. मिस्टर मुधोळकर, यू डोंट नो मी एन एक्सप्लेनेशन. खरंच नो प्रॉब्लेम, उद्या बोलू आपण, नथिंग अर्जंट. मी मंजिरीला भेटलो आज. भेटलो म्हणजे? भेटलो म्हणजे भेटलो, फोन केला म्हटलं भेटायचंय, भेटलो आम्ही हॉटेलमध्ये. तिला म्हटलं मी की कोर्टात ही भांडणं देण्यापेक्षा माझी शुभ्रा मला परत देऊन टाक. तुला काय, तुझे वडील आहेत, काका काकू आहेत,
मोस्ट एलिजिबल बैचलर स्वप्निल आहे. मला कोणी नाही आहे माझ्या शुभ्राशिवाय. आई आहे, आजी आहे, आत्या आहे, गौरांग आहे, प्रियंका आहे. मिस्टर मधुकर, सॉरी सॉरी. हा सॉरी, आपण उद्या बोलूया ना. सॉरी सॉरी, फक्त एकच सांगते, यापुढे प्लीज मला कळवल्याशिवाय असं काहीही करू नका. तुमच्या बायकोचा वगैरे कुठल्या गोष्टीचं भांडवल करून तुमच्या विरोधात कोर्टात रान उठवेल काही सांगता येणार नाही. सो प्लीज, गुड नाईट. गुड नाईट. नाही चालेल, ठीक आहे. मी फोन ठेवते सुहासाला. कोणाचा फोन होता? तू आज पुन्हा दारू पिऊन आलाय. सायलेन्स. मी विचारलंय कुणाचा फोन होता? विहंगचा. त्याचा कशाचा आलेला? सत्यजीत विहंग. सुहास, गैरसमज. गैरसमज करून घेऊ नको. मला माहिती, तो मेसेंजर आहे. सत्यजीतच्या मागे पुढे शेपू ढळत फिरत असतो ना तू. मग आता कोण कुठे कधी भेटण्याचा निरोप दिलाय? तुला जास्त झाली, तू आता काहीही बडबडतोय. स्वतःवरचा ताबा सुटलाय. कसा राहणार कस ना ताबा? माझी बायको मला न सांगता कधी कुणालाही भेटायला जाते. हे बघ. सायलेन्स. सत्यजीत मुधोळकरला भेटायला जाते. त्याच्याशी तुला काय करायचंय? मला काय करायचं? मला काय करायचंय म्हणजे? नवराय मी तुझा, विसरलीस एवढ्या? मग का वागलास माझ्याशी असं? का खोट बोललास माझ्याशी? सत्यजीतचा ऍक्सिडेंट झाला हे माहित असून का लपवलंस माझ्यापासून? हे जर तुम्हाला आधीच सांगितलं असतं तर आज ही वेळ आलीच नसती. सॉरी सॉरी, चुकलं माझ. तसं म्हणून मी नेहमीची नेहमीची ट्रिक वापरते. पण तुला माझ्यापेक्षा त्या सत्यजीतची जास्त काळजी आहे ना. तीर्थमडीचा सत्यजीत. सुहास प्लीज. राग आला? ते सत्यजीतला तीर्थमडीचं म्हटलं म्हणून राग आला? पण म्हणणार मी त्याला तीर्थमडीचाच म्हणणार. तो तीर्थमडीचाच आहे. तू सुद्धा म्हण तीर्थमडीचा. बस, कुठे आली तू? हा तुझ्याशी बोलतोय मी. कुठे आली? मला सांग काय ग, तू त्याच्या माग होतीस का तो तुझ्या माग? सुहास बास झालं आता. तुझं डोकं ठिकाणावर नाहीये. जा जाऊन झोप आतमध्ये. सुहास, माझ्या बरोबर जास्त चाला की नाही करायचं? असं परिणाम ना, त्याचे परिणाम फार वाईट होते सांगतो मी. सुहास, दारूच्या नशेत तू हेही विसरलायस की मी तुझ्या होणाऱ्या बाळाची आई आहे आणि माझ्या बरोबर तू त्यालाही त्रास देतोयस.
बाळाची आईस म्हणून म्हणून तर मी अगं ये 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 बरी आली सोळवर अगदी हो पत्ता सापडला की नाही व्यवस्थित हो काहीच प्रॉब्लेम नाही आला नाही ना काका मंजिरी आहे ना हो आहे ना बस 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 बोलत झालं मी मंजिरी अगं मंजिरी इथे बघ तुला भेटायला कोण आलंय श्वेता हाय काय सरप्राईज आहे ना माझ्यासाठी आणि कशी काय अचानक इकडे अगं मी अगं हे तिचा फोन आला होता मग मी म्हटलं की बऱ्याच दिवसात तुमच्या दोघांची भेट नाहीये आणि शुभ्रा म्हणत तुला कुठे बाहेर जाता येत नाही तिलाच म्हटलं तू ये इथे थँक्यू बाबा थँक्यू अगं तू बस ना तू उभी काय बस सावकाश आणि बाकी अगं तिला काही चहा कॉफी काही विचारशील सॉरी मी गडबडीत विसरलं आय एम सॉरी बरोबर काय घेणार चहा कॉफी काय नाही नाही खरंच काय नको मला मग सरबत अगं खरंच काय नको हा एक मिनिट मी जरा बोलतो तुम्ही हॅलो मग काय म्हणते मी छान तू कशी आहेस मी मस्त आणि ओ अहो कसं आहे तुझे एकदम मजेत आणि बरं शुभ्रा कशी आहे शुभ्रा काय मजेत तुला तर माहिती आहे ना लहान मुलांचं सतत आजारी पडते पण आता बरी आणि तुमचं काय काही गुड न्यूज वगैरे की फक्त प्लॅनिंगच चालू आहे म्हणजे री गप ग मजा करते तुला एक विचारू विचार ना मी असं ऐकलं होतं की तू नवऱ्यासोबत राहत नाहीस म्हणून आम्ही नाही राहत एकत्र आमचं डिवोर्स घ्यायचं चाललंय काय डिवोर्स पण कशामुळे श्वेता प्लीज जाऊ दे ना तो विषय खूप मनस्ताप होतो तो विषय निघाला की मला त्याची जाणीव आहे पण अगं हे एवढं सगळं झालं कशामुळे मला तुझ्याशी बोलायचंय जरा का अजून आरोप करणं दोष देणं बाकी आहे का काल रात्री जे काय झालं ते पाहून ते ऐकून खूप आनंद झाला मला उभ्या आयुष्यात जेवढा झाला नसेल ना तेवढा आनंद झाला माझं जरा ऐकून घे आजपर्यंत तुझंच तर ऐकत आले मी हो ना आणि तरी तुला असं म्हणायचंय की मी माझ्या मनाचं करते सुहास तू हे जे काय वागतोस ना त्याचा मला किती त्रास होतो याची कल्पनाही नाहीये तुला मला फक्त आपल्या बाळाची तुझी काळजी वाटते याला काळजी म्हणत नाही याला काळजी म्हणत नाही सुहास तुला हवं तसं तू वागायचं ओरडायचं संशय घ्यायचा आणि काल तर हद्द पार केलीस तू हात उगारलास माझ्यावर हात नाही उगारलं मला तुझ्याशी बोलायचं होतं ह्या अशा पद्धतीने मला तर सवयच रे पण निदान आपल्या बाळाचा तरी विचार करायचा त्याला कशासाठी त्रास देतोस तू चुकलंच माझं आय एम सॉरी आपल्या बाळाला त्रास देण्याचा माझा काहीही हेतू नव्हता माझं मला अत्यंत प्रिय आहे आणि यापुढे मी नक्कीच काळजी घेईन त्याची यापुढे माझ्या नजरेसमोर फक्त आपलं बाळ आणि त्याचं सुख असेल
पण माझं सुख कशात आहे मला माहितीये ना. लवकरच सत्यजित मंजिरीचा डिवोर्स होईल आणि मग हे सगळं संपेल. आपल्या लग्नाच्या बंधनातून मी मुक्त होईन. काउंट डाऊन स्टार्ट. काल रात्री तू खुर्चीतच झोपून राहिलास. मला ठाव आहे तू लई त्रासातून जातोय. अरे पण पिणं जरा कमी कर ना. आते तुला दुसरं काय महत्वाचं बोलायचं असेल तर बोल. हे बी महत्वाचंच आहे. हे बघ सत्या, असे स्वतःचे हाल नको करून घेऊस. आपण या विषयावर नंतर बोलू. मला जायचंय. कुठं निघालास? माझ्या लेकीला या घरात परत आणण्यासाठी जातोय. सध्या त्यापेक्षा महत्वाचं दुसरं काही बी नाही. आणि एकदा ती परत आली ना ते हे सगळं काहीच होणार नाही.